सर्वत्रच येशूंचा जन्मदिवस साजरा होत असतानाच बुलढाणा शहरात देखील नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ निमित्तानं शहरातील चर्चमध्ये करण्यात आलेली सजावट आकर्षक ठरली. 24 डिसेंबरच्या रात्रीपासूनच गीत गायन मध्यरात्री बाळ येशूचं आगमन झाल्यानंतर ख्रिसमस प्रार्थना करण्यात आली. तसेच 25 डिसेंबरला चर्चमध्ये ख्रिसमस प्रार्थनेसह कॅरोल सिंगिंग व विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या उत्साहात सादर करण्यात आले. यावेळी जगाला तारणारा येणार असल्याचा संदेश संदेशकांनी दिला. तसेच ख्रिस्तांच्या आव्हानात्मक शिकवणीवर विशेष चिंतन करणं गरजेचं असल्याचंही यावेळी फादर श्री डोंगरदेवी यांनी सांगितलं. डिसेंबर हा सर्व जागतिक इतिहासामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दलचा हा दिवस पाळला जातो. 2500 वर्षापूर्वीची ही घटना घडली आणि इस्रायल राष्ट्रामध्ये येरुश्लेम शहर आणि तिथपासून बेथलेम हे गाव आहे, येशू ख्रिस्ताचा जन्माचं ते ठिकाण आहे आणि म्हणून सर्व जगामध्ये 25 डिसेंबर हा मोठ्या उत्साहानं पाळला जातो. फक्त खाणं पिणं कपडेलत्ते याच्याबद्दलच तो मोठा दिवस आहे असं नाही, पण येशूचा जन्म या दिवसामध्ये आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणामध्ये येशूचा जन्म झाला पाहिजे, कारण तो तारणारा, उद्धारक, आरोग्यदाता आणि सर्व दृष्टीने तो आपला परमेश्वर आणि सगळ्या जगाचा परमेश्वर आहे. कारण त्यानं म्हटलं आहे की मी हरवलेले शोधायचं आलं आहे आणि